नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। आज आपण पुण्यातील एका ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यासाठी आलो आहोत, ज्याचं नाव आहे शिंदे छत्री, जे की आहे पुण्यातील वानोडी या भागामध्ये। हे स्मारक 18व्या शतकातील मराठा साम्राज्याचे सेनानी महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते। या वास्तूची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। हे जी शिंदे छत्री जे परिसर आहे, हे एक ऐतिहासिक स्थळ आहे। इकडं श्रीमंत महादजी शिंदे यांचं समाधीस्थळ आहे। साधारण 1791 महादजी शिंद्यांनी शिव मंदिर बांधलेलं आहे। जेव्हा पण महादजी शिंदे युद्धासाठी जायचे तर त्या टायमाला इकडं दर्शनाला यायचे। समोर जे मंदिराच्या मागच्या बाजूला एक EME वर्कशॉप आहे, तिकडं त्यांचा राहण्याचा वाडा होता। आणि हे सगळं छावणीचं स्वरूप होतं वानवडी एरिया। छत्री लोकांना असं वाटतं की अमरेला, पण ते चुकीची भावना आहे। छत्री म्हणजे नॉर्थ साईडला समाधीस्थळला आपण छत्री म्हणून उल्लेख केला जातो। हे जे नक्षीकाम आहे हे सगळं हे आपल्याला नॉर्थ साईडला जास्ती बघायला भेटणार। त्याच्यानंतर जे समोरचं हॉल जे बांधलं आहे सभामंडप, ते साधारण 1908 बांधलेलं आहे। हे जे आहे प्रायव्हेट ट्रस्ट आहे, सिंधिया देवस्थान ट्रस्टच्या अंडरमध्ये ट्रस्ट येतं। ह्याचे चेअरमॅन जे आहे श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया आहे, जे आता खासदार आहे। आणि हे पर्यटनासाठी उघडं असतं सकाळी 8 ते रात्री 8 हे चालू असतं। आणि हे खूपच ऐतिहासिक आहे। जे आपण एक जे मराठ्यांमध्ये जे होते एकच होतं, जे ग्रेट मराठा आपण उल्लेख करायचो ते म्हणजे श्रीमंत महादजी महाराज शिंदे। त्यांच्या स्मरणार्थ हे इकडं समाधीस्थळ आहे। त्यांचा अंतिम संस्कार इकडं झालेला आहे। आणि ही जे पण ट्रस्टची देखरेख असो काही असो हे प्रायव्हेटली सगळं केलं जातं। आता कोविडमुळे थोडंसं रिस्ट्रिक्शन्स आल्यामुळे ते आहे, पण नॉर्मली पुणे दर्शनच्या बसेस येतात इकडं, प्लस फॉरेन टुरिस्ट भरपूर असतात आणि प्रायव्हेट पण खूप असतं। साधारण नाही म्हणता तरी 200-300 टुरिस्ट रोजचे साधारण असतात। पण कोविडच्या परिस्थितीमुळे हे थोडंसं लॉकडाऊनमुळे आणि या सगळ्यामुळे ते परिणाम झालेला आहे। वानवडीमध्ये आता जे एक लँडमार्क म्हणून ओळखलं जातं ते शिंदे छत्री। म्हणजे कोणालाही काही पत्ता सांगायचं असेल तर एक वानवडीची लँडमार्क म्हणजे शिंदे छत्री। जेव्हा आपण हे उज्जैन देवास या दिल्ली साईडला जेव्हा जातो तर हे सगळं जे स्ट्रक्चर आहे तिकडचे पण आमचे जे देवस्थान बघणार सिंधिया देवस्थान ट्रस्टचे तर ते पण सेम स्ट्रक्चरमध्ये भेटणार। हे सगळं त्या साईडची कलाकृती आहे। म्हणजे हे आपल्या महाराष्ट्रात जे बघणार ते ही वास्तू अशी भेटणार नाही आपल्याला। म्हणजे आपण पुण्यात पण बघणार अशी वास्तू आणि एवढं ॲक्युरेट स्ट्रक्चर, आर्किटेक्चरल स्ट्रक्चर ते भेटणार नाही। नक्षीकाम तर म्हणे आता आजकाल POPमध्ये एवढं परफेक्शन नाही आहे, पण त्या टायमाला त्या लोकांनी जे काम केलं होतं आजचं बघितलं तर ते एवढं ॲक्युरेट आहे की लोक तेच खास बघायसाठी इकडे येतात ते नक्षीकाम बघायला। एरिया साधारण आतलं मंदिराचं परिसर 1 आहे साधारण, आणि टोटल जे प्रॉपर्टीचं एरिया साधारण 3.5-4 आहे। आतमध्ये फोटोज लागले सगळे शिंदे, म्हणजे सिंधिया फॅमिलीचे वंशजचे सगळे फोटो लागलेले। महादजी शिंदे म्हणजे राणोजी महाराजांचे ते 5वे पुत्र होते। आणि मराठ्यांमध्ये जे आपण एक सांगू शकतो शिवाजी महाराजांनंतर जे एक मराठे झाले जे दिल्लीपर्यंत पोचले ते म्हणजे महादजी शिंदे। त्यांनी आपला भगवा दिल्लीपर्यंत फडकवला आणि आपल्या मराठ्यांसाठी एक ते अभिमानाची गोष्ट आहे की कोणीतरी एक मराठा शिवाजी महाराजांच्या नंतर तिथपर्यंत पोचले म्हणजे ते महादजी शिंदे। आणि त्या गोष्टीचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे।